आणि उद्धवजी पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करेल. ज्यांच्या कल्पनेतनं हे अटल स्मृती उद्यान उभारलं आणि देशातलं पहिलं वैलं असं हे स्मृती उद्यान आहे आणि जे त्यांनी उभारलं ज्यांच्या क्रिएटिव्हिटीतनं उभारलं तसे आदरणीय विनोदजी तावडे, मी वर्षा विनोद तावडे यांना मंचावर बोलवतो. मी उद्धवजींना विनंती करतो की विठ्ठल आणि रखमाईची मूर्ती देऊन ते आदरणीय विनोद तावडे यांचं विशेष अभिनंदन इथे करतील. वर्षाजी आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अटलजींचं पुस्तक देऊन मी त्यांचं स्वागत केलं. हे विशेष अभिनंदन आहे विनोदजी. अतिशय भव्य काम तुमच्याकडे बघायला आहे. यू कॅन डोनेट आय, यू कॅन डोनेट विजन, असं विजनरी काम विनोद तावडे यांनी केलंय, त्यांचं विशेष अभिनंदन. त्रिपरी बोर्डाचे चेअरमन आदरणीय विनोद घोसाळकर इथे आहे, त्या पुस्तक देऊन महेश रावजी त्यांचं स्वागत करतील. अध्यक्ष भारताचं संविधान देऊन आदरणीय सीएम साहेबांना संविधान देऊन त्यांचं स्वागत करतील. भारताचं संविधान गायकवाडजी, आदरणीय देवजी आणि मुख्यमंत्रीना देऊन त्यांचं स्वागत. ज्यांच्या कल्पनेतना अटल स्मृती उद्यानाची उभारणी झाली त्या विनोद तावडे यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. अटल स्मृती उद्यानच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, माझे मित्र आशिषजी शेलार, योगेश सागर, अविनाश मातेकरजी, आपले लाडके खासदार गोपाळ शेट्टीजी, आदरणीय भाई गिरकर, माझे मित्र अतुल भाटकळकर, विनोद घोसाळकर, मनीषा चौधरी, विलास पोतनीस, प्रवीण दरेकर, मंचाला उपस्थित विनोद शेलार, अन्य सर्व नगरसेवक मान्यवर मंडळी आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, सर्वात प्रथम मी माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजींचे मनापासून आभार मानेन. खरं म्हणजे अनौपचारिक उद्घाटन करून सुरू करायचं होतं पण आशिषजी आणि गोपाळजींच्या आग्रहाखातर खरं म्हणजे आपण थांबलो, कारण दीड तास यायचा, दीड तास जायचा आणि इथे दीड तास, आणि आपल्यासारख्या जे अतिशय व्यस्त असतात त्यांचा वेळ अशा कार्यक्रमात घेणं ज्यावेळी या भागात येतील ते आवर्जून बघायला नेऊ असं माझ्या मनात होतं, पण आज आला आणि वेळ काढू आला याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आमचा उत्साह वाढला. बोरिवली विधानसभेतून ज्यावेळी मी आमदार झालो आणि बोरिवली विधानसभा ज्यावेळी मी फिरत होतो तर आपल्याला माहिती की बोरिवली हा तसा संघ भाजपची पकड असणारा मतदारसंघ, त्यात माननीय रामराव नाईक, हेमेंद्रभाई मेहता, गोपाळ शेट्टी यांच्यासारख्या आमदारांनी केलेलं तिथं काम त्यामुळे अधिक बांधला गेला. त्यात तर सध्या नरेंद्र आणि देवेंद्र आहेत त्यामुळे अजून चिंता नाही. आणि आता 140 च्या अशी युती झालेली आहे त्यामुळे अजून घट्ट झाला, कारण खरंच हा मतदारसंघ जो आहे सगळं आशिषा मागे लावलंय आता. पण आशिष मायापेक्षा जास्त पेरू शकतो हे सीएमला माहिती आहे, त्यामुळे ज्यावेळी फुटबॉलमध्ये मध्येच खेळाडू बदलतात ना त्यामुळे योग्य वेळी इलेक्शनच्या काळात असं मंत्री पाहिजे शिक्षणाला. युतीचा कार्यक्रम आणि मला खरंच आनंद आहे, अभिमान आहे की मला आणि देवेंद्रजींना दोघांनी गदा दिली आहे. कारण आता तुमची सगळ्यांची खात्री पटली की ह्या गदा आता एकमेकात नाही मात्र, उलटा आम्ही दोघं मिळून विरोधकांना गदा गदा हलवणार. आणि हे करताना
शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, कोणत्याही कार्यकर्त्याच्या हक्कावरती गदा येणार नाही. अटलजी म्हणा, आडवाणी जी आहेत, शिवसेना प्रमुख, ही सगळी जी काही पिढी होती, या पिढीने त्यावेळे जे अपार कष्ट घेतले, जी बीज रोवली, त्याची फळं आज आपण बघतो आहोत आणि फळं चापतो आहोत. हे साधं उद्यान नाहीये, ते साधं स्मारक देखील नाहीये. अटलजींचे विचार हे जिवंत करणारं, अटलजींचं व्यक्तिमत्व जिवंत करणारं, आणि अक्षरशः अटलजी आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारचा भास निर्माण करणारं हे स्मृती उद्यान आहे. आणि खरोखर ज्यावेळी अटलजी आपल्याशी बोलतात, होलोग्रामचा उपयोग त्यात करण्यात आलाय, प्रोजेक्शन मॅपिंगचा उपयोग करण्यात आलाय, अक्षरशः असं वाटतं की समोर अटलजी उभे आहे आणि ते आपल्याला संबोधित करतायत आणि अंगावर रोमांच उभे होतात. आणि मला असं वाटतं की हा जो अनुभव आहे तो विलक्षण अशा प्रकारचा अनुभव हा या उद्यानामध्ये या ठिकाणी आपल्याला घेता येतो.